काही नेत्यांच्या नावाने त्या गावाची ओळख पडते. तसेच एक गाव म्हणजे अकलूज. अकलूज म्हणजे मोहिते पाटील ही ओळख गेल्या 75 वर्षापासून महाराष्ट्राला आहे. सरकार महर्षी कैलासशी शंकरराव मोहिते पाटील यांनी उभे केलेली सरकारची चळवळ नंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वाढवली आणि थेट राज्याच्या राजकारणातले एक मोठे घराणे अशी ओळख तयार केली. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूजची लोकसंख्या तब्बल 45,000 जास्त असल्याने यावेळी अकलूज नगरपालिका करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. यासाठी ग्रामपंचायतीवर बहिष्काराची भूमिका सुरुवातीला मोहिते पाटील यांनी घातली होती. मात्र विरोधकांची बैठक फिसकटल्याने पुन्हा ही निवडणूक लागली. खरे तर ही संधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचाही येथील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष आहे. त्यामुळे मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे. अकलूजच्या राजकीय साठेमारीत विजयसिंह मोहिते पाटलांचे लहान बंधू कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते घरांपासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासून अकलूजमध्ये 2 सत्तास्थाने बनली. त्यात मुख्य घर असलेले विजयदादा यांच्यासोबत बाकीचे भाऊ व कुटुंबीय राहिल्याने सर्व सत्तास्थाने ही त्यांच्या गटाकडे राहिली आहे. माजी सहकार मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील हे सुरुवातीपासून डॅशिंग आणि बेधडक स्वभावाचे असल्याने त्यांचा वचक आणि कार्यकर्ते आजही त्यांचे पुत्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहिले आहे. आता विजयदादा यांच्या गटाने भाजपामध्ये प्रवेश केला आणि राज्याच्या सत्तांतर झाल्याने हे घराणे दुर्लक्षित बनले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना विधानसभेवेळी आपल्या बाजूने बाळवल्याने माळशिरस विधानसभेला भाजपला अगदी निसडता विजय मिळवत अब्रू राखावी लागली होती. आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा संघर्ष उभा राहिला असून विजयदादा यांच्या पॅनल समोर धवलसिंह यांची नुसती पॅनल उभे केले नाही तर आपल्या पत्नी उर्वशी देवी यांना बिनविरोध निवडून आणत निकालात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विजयदादा यांच्या पॅनलची झालेली सभा विधानसभेची आठवण करून देत असल्याने आता निवडणुकीला संघर्षाची धार चढू लागली आहे. याचाच परिपाक म्हणून विजयदादाच्या पॅनलचे सर्वे सर्व असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांची एक जागा बिनविरोध आल्याने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. मात्र कुटुंबाच्या व कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर काल जाहीर सभेत ही घोषणा मागेही घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीची पहिल्यांदा सभेत स्वतः विजयदादा जयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील व इतर सर्व मोहिते कुटुंबियांनी उपस्थिती निवडणुकीचे गांभीर्य वाढवणारी होती. राज्यात जरी भाजप शिवसेना विरोधात असले तरी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या स्टेजवर शिवसेना रिपाईसह इतर अनेक पक्ष व संघटना पाठिंब्यासाठी हजर होत्या. या निवडणुकीत एक जागा आमच्याकडे चुकीमुळे गेली पण उर्वरित सर्व 16 जागा मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांना आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलला विरोधी पॅनल देण्यासाठी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आणि त्यांच्या साथीला फत्तेसिंह दादा माने पाटील पांडुरंगभाऊ देशमुख अशी ज्येष्ठ मंडळी असल्याने विजयसिंह मोहिते विरोधकांची शक्ती देखील वाढली आहे. प्रतापसिंह यांच्याप्रमाणे डॅशिंग आणि सरळ अशी ओळख असलेले डॉक्टर धवलसिंहने नरभक्ष बिबट्याच्या शिकारास तरुणात फारच लोकप्रिय झाले आहे. अतिशय तरुण असलेल्या धवलसिंह यांच्याकडे अकलूजकरांच्या मोठ्या अपेक्षा असल्याने कायम सर्वसामान्य नागरिकात धवलसिंह वावरत असतात. अकलूजची जनता हे आपले घर आहे आणि कोणतीही लढाई समोरासमोर करा ही वडिलांनी दिलेली शिकवण धवलसिंह लक्षात ठेवून राजकारणाचे धडे गिरवत आहेत. एक जागेवर बिनविरोध विजय मिळाल्यावर आता धवल व त्यांच्या पत्नी उर्वशी देवी हे अकलूज शहरात घरोघरी जाऊन प्रचार करू लागले आहेत. अकलूजच्या गोरगरीब जनता महिला व तरुण ही आपली ताकद असून यंदा अकलूजमध्ये परिवर्तन घडणार असा विश्वास धवलसिंह यांनी बोलून दाखवत 17 जागा असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीसाठी 16 जागावर निवडणूक होत असून बहुतेक लढती मोहिते विरुद्ध मोहिते अशीच रंगणार असल्याचे अकलूजकर विजयदादाच्या मागे राहणार की धवलसिंहाचे साथ देणार ते 18 जानेवारीला समोर येईल. Thank you.